देवळा तालुक्यातील कुंभाडे येथील अंबादास दादाजी ठाकरे यांनी मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करत कुंभाडे गावाचे सरपंच उपसरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी यांच्यावरती गंभीर आरोप लावले आहेत यावेळी अंबादास दादाजी ठाकरे यांनी प्रबंधविषयी बोलताना अधिक माहिती दिली आहे बघूयात कुंभारडे तालुका एवढा जिल्हा नाशिक मी कुंभारडे गावचा रहिवासी असून मी साधारणतः वीस वर्षापासून एक छोटीशी टपरी टाकलेली होती तर ती जागा पडसर असल्यामुळे मी तिथे दुकान टाकले त्याच्यात माझं घर परपंच चालायचं चा। तर आज रोजी असं आलेलं आहे की त्या सरपंचाने कपार खाऊकठीऊ करून टाकलेलं आहे त्यांनी असं केलं आहे का यां त्यांनी असं ठरवलं की यांना गावातच राहू द्यायचं नाही पक्का निश्चय केलेला आहे त्यांनी वयाची दुकान फोडायची याला कुठं जागा द्यायची नाही दम देता पुन्हा एवढा घाणघाण शिव्या पण देताना तर ते म्हणताय तू गावात ते आम्ही बघतो काय करायचं ते परत सरपंचाचा पती एकदम घाणघाण शिव्या देतो ही जागा आमची आहे अशा प्रयत्न करता येते काय बी लाकडं काठ्या उचलायचं मारायला येता ते कुठं पण दुकान चालू आहे दुकान बंद आहे दुकानाच्या आजूबाजूला त्यांनी पूर्ण असं पत्र्याचं शेड मारून घेतलेलं आहे दुकान आज एक महिना झाला तसं बंद आहे त्या दुकानावरतीच आमचं जगण्याचा प्रश्न आहे ना काहीच असं ठेव त्यांनी ठेवलेलंच थे। नाही मला काही हो मटेरियल आहे पूर्ण बाजार पडलेला आहे माझा परत फर्निचर असलं तसं मग त्यांनी काय केलं काय माहिती माझ्या दुकानाचे पत्रे काढून फेकून दिलेले आहेत पूर्ण फोडतोड करून टाकलेली आहे असं नाही का ते काही केलं नाही त्यांनी ना ग्रामपंचायतनं नोटीस देता ना काही करता याच्यात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सगळ्या लोकांचा हात आहे यांनी सगळ्यां मिळून एके एकजुगाने उठवायचा प्रयत्न केलेला आहे ज्या समोरच्याला जागा देता येत व त्याला असं नाही का जागा नाही गा गावामध्ये असं गावामध्ये भरपूर ठिकाणी जागा आहे ना मग त्यांनी तो विचार करायला पाहिजे ना एक गरीबाला उठून आणि दुसरा तिथं दुसरा व्यक्ती टाकायचा हे सरपंचाच भाऊ आहे म्हणे त्याला थी ले ले थी। ने ने जागा दिलेली होती त्याने आता आजूबाजूला पूर्ण शेड मारून घेतलेला आहे जागेविषयी ते आमची जागा जागा आहे आहे ग्रामपंचायतीची असं सतरा वेळेस त्यांना सांगून झालेलं आहे त्यांनी त्यांना तुम्ही सांगितलं मला नोटीस द्या कायदेशीर नोटीस द्या मी उठतो जर तुम्हाला अतिक्रमणच काढायचंय तर मी उठायला तयार आहे त्यांच्या हो त्यांच्याकडे कुठला उतार ते त्यांच्या जागेची उतार आहेत या जागेचं उतारच नाही त्यांच्याकडे या जागेचा मी तर ग्रामसेवक कडे पण उतारा मागितला पण तिने नाही दिला ती म्हणे त्या जागेचा उतारच नाही ती जागा ते बदल्यात जागा देत आहे ते म्हटलं कुठला कायद्यात तरतुदी जागा बदला जागा देताच येत नाही म्हटलं नाही तर तुम्ही कोणाला विचारून बघा म्हटलं त्यांनी दिली ज्यांनी शब्द दिला त्यांनी त्यांची जागा द्यावा पण गरीबाचे काय आहे दुसऱ्या त्यांच्या मालकी हक्काच्या जागेचा आहे तो जवळपास त्या जागेपासून शंभर फुट अंतर येणार त्या जागेला इकडं काही विषयच नाही ना त्यांचा शाळा नव्हती तेव्हापासून माझी दुकान आहे तिथे भाजी आज रोजीची असं काहीच नाही वीस बावीस वर्ष झालेली शाळेचा तर पाया सुद्धा उभा केलेला नव्हता उद्घाटनाला आलेले होते भूमिपूजनाला त्याच्या अगोदरपासून माझी दुकान आहे तिथं आणि हे म्हणताय का त्याच्या अगोदर मग कुठं गेले होते एवढे वीस वर्ष कुठं गेले होते जर जागाच होती वाली तर वीस वर्षापासून मला म्हणायला पाहिजे होतं ना आमची जागा आहे बघ तू खाली कर असं मग मी त्यावेळेस सांगितलं असते यांना काय कायदेशीर सांगायचं ते ते आज काही बी तोडफोड करायची दम द्यायचा हम्म पती घाणगाण शिव्या देतो जागा आमचीच आहे आम्ही काही करू आम्हाला विचारणार कोण नाही तू किती अर्ज केले तर काहीच होणार नाही सरळ ही भाषा वापरतात ते तुम्ही गुन्हा दाखल केलाय हो अर्ज केलेले आहेत मी प्रत्येक ठिकाणी अर्ज केलेला आहे सिओ ला अर्ज केलेला आहे के प्रांताला के के केलेला आहे बिडेवला केलेला आहे तहसीलला ला केलेला आहे अप्पर डिपार्टमेंटला अर्ज केलेले आहेत ते पण कुठले पोलीस स्टेशनला पण केलेला आहे त्यांनी ते केस सुद्धा नाही दाखल करून घेतलेली माझ्या दुकानाची एवढी नुकसान झाली तरी हो आम्ही सह सहकुटुंब सपरिवार गेलेलो होतो तिथं काय ते म्हटलंय दिवाणी न्यायालयामध्ये जावं लागणार म्हणजे आमचं नाही म्हटलं ते दिवानी न्यायालयामध्ये मी नंतर जाणार पण जे माझ्या दुकानाचे नुकसान झाले ते तर बघा ना तुम्ही तिथे केस दाखल करू शकता ना मग ते म्हणताय का तुम्ही मारामारी करा त्यांच्याशी तुम्ही डोकं फोडून या असं करा मग आमच्यापर्यंत या म्हणे होच्या पुढे काय निर्णय आता जे व्हायचं ते पण आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ते उपोषणाला बसणार आम्ही तहसील कार्यालयासमोर यानंतर अंबादास ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संबंधित गावामध्ये तपास करत या संदर्भात माहिती मिळवली यावेळी त्या ठिकाणी यांच्याशी संपर्क साधून यांच्याकडून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला बघूयात नाव सांगा गावातल्या जागाबद्दल काय सांगतो माझं नाव दादासाहेब देवाजी बच्चाव गावातली जागा सदर आमच्या मालकी हक्काची असून जा, त्या जागेवर आम्ही तिथील गावातील लहान अंबादास ठाकरे यांना टपरी टाकण्यासाठी जागा दिली होती तर आता आम्हाला त्या जागेवर आता दुकान टाकण्याचा आमचाही विचार झाला म्हणून आम्ही ती जागा मोकळी करायला सांगितली त्यांनी त्याच्यातला माल वगैरे सगळं काढून घेतला त्यांच्या घरात त्यांचं दुकान पण चालू झालं आहे आणि फक्त ते आता त्यांच्या रॅका वगैरे तेवढं राहिले रॅक फ्रीज एवढं बाकीचा माल वगैरे काही नाही त्यांचा आणि ते आता आम्ही कुठलाही अर्ज वगैरे केलेला नाही ते राहिले अर्ज वगैरे करून हो आमच्याकडे त्या जागेचा रीत सर उतारा आहे आईच्या नावाने उतारा आहे त्या जागेचा पंचवीस अठ्ठावीस ची जागा आहे त्याप्रमाणे मध्ये उतारा निघतो पंचायत समितीला उतारा निघतो ऑनलाईन काढला तो पण निघतो सगळं उतारा वगैरे सगळं आपल्याकडे किती वर्षापासून जागा दिली आम्ही त्याला जागा देऊन एक पाच सहा वर्षे झाले त्या आधी आमच्या तिथं दगड वगैरे टाकले होते गावात तिथं विहिरीचं काम चालू होतं शेजारी त्या त्याच्याकडून आम्ही दगड वगैरे टाकून घेतले याला टपरी टाकायची होती याने सांगितलं आम्हाला द्या बा पडीत पडल्यापेक्षा मग याने ते दगड वगैरे बाजूला करून याने चार पाच वर्षापासून टपरी चालूत होता तिथे समर्थाचं म्हणणं असं आहे की तुमची तिथं जागा नाही जागा तिथून शंभर फुटावरती जागा आहे नाही मग ते पंचायतने करून द्यायचं ना तसं कुठं जागा निघते उतार्याप्रमाणे जागा काढून द्यायची त्याची असेल त्याला आपल्या असेल आपल्याला पंचायती असेल पंचायतला आपलं त्याबद्दल काही दुमत नाही तक्रार दिली नाही आम्ही अजून तर कुठंच तक्रार वगैरे काही दिली नाही कारण सगळं गोडीत होतं त्याला सांगितलं बरोबर त्याने माल काढून घेतला त्याने सांगितलं दोन तीन दिवसात टपरी उचलून घेतो त्यामुळे तक्रार वगैरे करण्याचा अर्ज वगैरे करण्याचा काही विषय झाला नाही नाही अजून आम्ही एकमेका समोर नाही तर भांडणं करायचा विषयच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही शिवी गाळ नाही फोन वगैरे नाही तो सांगतोय माझ्याकडे क्लिप आहे असे तसं त्याने गावात यायचं समोर दाखवायची क्लिप आहे तुला काय शिव्या दिल्या आईवरून दिल्या का सहज असं बोलता बोलता दिल्या काही विषय नाही तस्या महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा